देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काच्या पाण्याचं खाजगीकरण आणि शेतजमिनीचं अधिग्रहण होऊन ते अदानी आणि अंबानी यासारख्या धनदांडग्यांच्या हाती जात असल्याचा आरोप राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंग राणा यांनी केलाय. या विरोधात एक व्यापक लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथं नागनाथ अण्णा नायकवडींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीर केलाय. बुधवारी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथं क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती साजरी झाली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य आणि ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह उपस्थित होते. देशातली शेतजमीन आणि पाणी वेगानं धनदांडग्यांच्या हाती जात असल्याचा आरोप डॉक्टर राजेंद्र सिंगांनी केला. शेतकारियों की जमीन और शेतकारियों का पानी वो शेतकारियों के हाथों से निकलकर अडानी और अंबानी के हाथों में जा रहा है. पानी का निजीकरण और जमीनों का आवाप्तीकरण, जमीनों का आवाप्तीकरण और पानी का निजीकरण इस वक्त आज हमारे सामने सबसे बड़ी चुनौती है. क्रांतिवीर नागनाथ अण्णांना श्रद्धांजली म्हणून अण्णांनी सुरू केलेला लढा आता देशपातळीवर नेण्याचा निर्धार डॉक्टर राजेंद्र सिंघांनी केलाय. पानी के निजीकरण और जमीनों के आवाप्तीकरण के खिलाफ यदि आज से हम एक मोर्चा यहाँ से उनके नाम पर बना के लड़ाई का अभियान शुरू करते हैं तो ये वक्त उनकी याद में उनके लिए सबसे बड़ी श्रद्धांजलि होगा. यदि हम सच्ची श्रद्धांजलि देना चाहते हैं तो पानी का निजीकरण और जमीनों का आवाप्तीकरण रुकने का ऐलान आज के उनके जन्मदिन पर ये सभा खत्म होने से पहले सामूहिक तौर पर ऐलान करती है तो मुझे लगता है कि वो कहीं भी होंगे, वो जहां भी होंगे, उनको खुशी होगी कि उनको चाहने वाले लोग उनके अधूरे काम पूरे करने में जुटे हैं और पूरी ताकत से जुटे हैं. इसलिए हम यदि आज जाने से पहले इस संकल्प को लेके जाते हैं तो ये एक बड़ा काम होगा. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी नेहरूंपासून मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांची शेतीबद्दलची धारणा एकसारखीच असल्याची टीका केली. मनमोहन सिंगांनी तो धंदा सुरू केला आणि आता मोदी म्हणतात की हा धंदा मला अनेक पटीने वाढवायला पाहिजे, मला आता त्याला घाई करायला पाहिजे, याचं औद्योगिकरण देशाचं करायचं, कारखाने उभे करायचे आणि त्यासाठी जमीन शेतकऱ्यांच्याकडून घ्यावी लागेल. याचे परिणाम काय झाले? नेहरू पासून आतापर्यंत मोदी पर्यंत परिणाम असे झाले, शेतीकडे दुर्लक्ष, खेड्याकडे दुर्लक्ष झालं, ग्राम विकास संपुष्टात यायला लागला आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू. गेल्या 20 वर्षामध्ये 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या. दिवसेंदिवस पाणी आणि जमिनीचं वेगानं होत असलेलं खासगीकरण छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. याकडे राजकारण्यांबरोबर उद्योजकांनी देखील मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तरच येणाऱ्या काळातल्या समस्या सोडवता येतील. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.